या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण जर मागे वळून बघितलं तर या देशामध्ये ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि आपला आत्माभिमान जागृत केला आपला आत्मसन्मान जागृत केला आपला आत्मविश्वास जागृत केला आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्य वाढत गेलं आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचा हा विस्तार या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी या तमाम हिंदुस्थानापर्यंत पोचवला तो आपल्या कार्याच्या माध्यमातून माता अहिल्या देवी यांनी ज्या प्रकारचा राज्यकारभार चालवला खऱ्या अर्थानं देशाच्या इतिहासामध्ये जसं छत्रपती शिवरायांचं उदाहरण आपण देतो की न्यायप्रिय राजा तशाच प्रकारचं न्यायप्रिय अशा प्रकारचं अहिल्या देवींनी चालवलं आणि कुठलाही भेदभाव न करता सामान्य असलेल्या आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हा प्रयत्न त्यांनी केला आपण बघू शकतो त्यांच्या राज्यामध्ये महेश्वर सारख्या त्या सगळ्या नगरीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी सामान्य कारीगराचा विकास केला तिथे हवेल्या उभारल्या गेल्या विणकरांकरता कुशल कारागिरांकरता व्यवस्था केली आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा तयार करून सामान्य शेतकऱ्याचं जीवन बदलण्याचं काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी अशा प्रकारचं पुरोगामी अशा प्रकारचं त्यांचं राज्य होत आणि हुंड्याविरोधी धोरण हे त्यावेळी त्यांनी स्वीकारलं दारूबंदीचा त्यावेळी त्यांनी हाक दिली आणि दारूच्या विरुद्ध समाज जागृती करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलं त्या काळामध्ये क्षयरोगावर मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या क्षयरोगामुळे लोक मृत्युमुखी पडत होते अशा काळामध्ये अखिल भारतातल्या वैद्यांना एकत्रित करून क्षयरोगावरचा उपचार आणि औषध देखील तयार करण्याचं काम हे राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी त्या ठिकाणी केलं होतं जंगल तोडीच्या विरुद्धचा कार्यक्रम असेल किंवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या सगळ्या जीर्णोद्धाराचं कार्य असेल माननीय राम शिंदेजींनी पडळकरजींनी त्यांच्या जीर्णोद्धाराच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी केला पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवा राजमाता अहिल्या देवींनी स्वतःची तिजोरी आणि राज्याची तिजोरी या वेगवेगळ्या ठेवल्या आणि सगळा जीर्णोद्धार अखिल भारतामध्ये जो राजमातांनी केला तो स्वतःच्या पैशातन स्वतःच्या तिजोरीतून केला तो जनतेच्या तिजोरीतून त्या ठिकाणी केला नाही आणि खऱ्या अर्थानं मुघलांनी आमच्या हिंदूंची जी देवत त्या ठिकाणी पायदळी तुडवली होती आणि एक प्रकारे आव्हान दिलं होतं सांगा कोणामध्ये हिंमत आहे तुमच्या देवाला देखील तुम्ही वाचवू शकत नाही त्यावेळी राजमाता पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं होय मी वाचवणार आणि आमच्या सगळ्या देवतांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम आणि त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे राजमाता अहिल्या देवी होळकरांनी केलं त्या नसत्या तर काशी ही दिसली नसती त्या नसत्या तर या ठिकाणी शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती त्या नसत्या तर या ठिकाणी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म जिवंत आहे तो जिवंत परिस्थितीत कदाचित दिसला नसता अशा प्रकारचं कार्य या राजमातेने या ठिकाणी करून दाखवलं